ग्रुप पॉलिसी लेक्चर नंबर 8। आपण मागच्या लेक्चरला थिअरी कंप्लीट केलेली आहे आणि 3 प्रॉब्लेम घेतले होते। आता प्रॉब्लेम नंबर 4। मिस्टर श्रीकांत हॅड टेक ए लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी फॉर विच 60,000 अमाउंट ऑफ पॉलिसी 60,000 द पीरियड ऑफ इंडेम्निटी बीइंग 6 मंथ्स नुकसान भरपाईचा कालावधी आहे 6 महिन्याचा इंडेम्निटी पीरियड 6 मंथ्स आफ्टर द फायर इंडेम्निटी पीरियड बीइंग 6 मंथ्स आफ्टर द फायर ऑन द 16th May 2015 हिज ऑफिस प्रिमायसेस वेर डिस्ट्रॉइड बाय फायर That is date of fire 16th May 2015. The following information is available from his books. Net profit for 2014 36,000. Standing charges for 2014 म्हणजे गेल्या वर्षीचे 12,000. Turnover for 2014 2014 चे आपल्याला सेल्स दिले म्हणजे सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर गेल्या वर्षी फिगर दिलेली आहे. टर्न ओव्हर फॉर द इयर एंडिंग ऑन 15th May 2015 टर्न ओव्हर आपल्याला 15/5/2015 पर्यंत दिलाय म्हणजेच सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर ज्या दिवशी आग लागली त्याच्या आदल्या दिवसापासूनचे 12 महिन्याचे सेल्स दिले 7,50,000 टर्न ओव्हर फ्रॉम 16/5/2015-15/11/2014 म्हणजे सेल्स ऑफ करस्पॉन्डिंग इंडेम्निटी पीरियड गिवन 4,50,000 अँड टर्न ओव्हर फ्रॉम 16th May 2015 फ्रॉम द डेट ऑफ फायर टू 15th November 2015 टू द डेट ऑफ रिस्टोरेशन 1,50,000 कॅल्क्युलेट द अमाउंट रिकवरेबल फ्रॉम द इन्शुरन्स कंपनी मग आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रॉब्लेम वाचतानाच जर आपण समरी तयार केलो तर पुन्हा पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम वाचायची गरज भासत नाही. आता यावरून आपण आपलं प्रॉब्लेम सोडवू. काय केलेलं आपल्याला परत एकदा मी समरी सांगतो. अमाउंट ऑफ पॉलिसी रुपीज 60,000 इंडेम्निटी पीरियड नुकसान भरपाईचा कालावधी आहे फ्रॉम द डेट ऑफ फायर 6 मंथ्स डेट ऑफ फायर 16th May 2015 16 मेला आग लागली तिथून 6 महिन्याचा इंडेम्निटी पीरियड आहे त्यामुळे पीरियड ऑफ इंडेम्निटी 16th May 2015 टू 15th November 2015 15 आपल्याला आग लागली आहे इयर 15 मध्ये आणि आपल्याला नेट प्रॉफिट फॉर 2014 प्रॉफिट फॉर लास्ट इयर दिलाय 36,000 स्टँडिंग चार्जेस फॉर 2014 स्टँडिंग चार्जेस ऑफ लास्ट इयर रुपीज 12,000 टर्न ओव्हर फॉर 2014 सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर रुपीज 7,20,000 टर्न ओव्हर फ्रॉम द इयर एंडिंग 15th May 2015 दॅट इज डेट ऑफ फायर दॅट इज सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर रुपीज 7,50,000 टर्न ओव्हर फ्रॉम 16th May टू 15th November 2014 टर्न ओव्हर फ्रॉम 16th May 2015 टू 15th November 2015 दॅट इज इंडेम्निटी पीरियड सेल्स ड्यूरिंग इंडेम्निटी पीरियड गिवन रुपीज 1,50,000 जर आपण आता वरती बघितलं 16/5/2015-11/2014 म्हणजे करस्पॉन्डिंग इंडेम्निटी पीरियड
सेल्स ऑफ करस्पॉन्डिंग इंडेमिटी पीरियड, इंडेमिटी पीरियड हे दिलेली माहिती आपण समरी फॉर्म मध्ये तयार करून घ्यायचं. आपल्याला पाहिजे तसं त्या टर्म मध्ये ते फिगर्स बसवायचे आणि मग आता प्रॉब्लेम आपण सोडवायला चालू. फर्स्ट कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स. सेल्स ड्यूरिंग करस्पॉन्डिंग इंडेमिटी पीरियड, सेल्स ड्यूरिंग करस्पॉन्डिंग इंडेमिटी पीरियड ऑफ लास्ट इयर, ऑफ लास्ट इयर दैट इज 16/5/2014 टू 15/11/2014 सेल्स ऑफ करस्पॉन्डिंग इंडेमिटी पीरियड ऑफ लास्ट इयर 4,50,000 लेस सेल्स ड्यूरिंग इंडेमिटी पीरियड. या वर्षी इंडेमिटी पीरियड मध्ये किती सेल्स आले ते वजा करायचे. ते सेल्स ड्यूरिंग इंडेमिटी पीरियड 16/5/2015 टू 15/11/2015 इट इज गिवन रुपीज 1,50,000. एक्सपेक्टेड इंक्रीज वगैरे काय दिलेला नाही. मग आता याच्यावर आपलं लक्ष देईल. यावर्षी आग लागल्यामुळं इंडेमिटी पीरियड मध्ये जो कालावधी 6 महिन्याचा आहे त्याच्यामध्ये पीरियड झाले 50,000 आणि करस्पॉन्डिंग गेल्या वर्षी याच पीरियड मध्ये जस्ट डेट ऑफ पायर नव्हती त्यावेळेस सेल झाले होते 4,50,000. म्हणजेच या वर्षी ड्यू टू फायर सेल्स 3 लाखांनी कमी झालेले आहेत, 3 लाखांनी कमी झालेले आहेत. त्याला म्हणजे शॉर्ट सेल्स, शॉर्ट सेल्स ड्यू टू फायर. या वर्षी सेल्स कमी झाले 3 लाखांनी शॉर्ट सेल्स. त्यानंतर सेकंड स्टेप ग्रॉस प्रॉफिट रेशो काढायचा. ग्रॉस प्रॉफिट रेशो फॉर्म्युला तो आपल्याला माहिती आहे किंवा अर्निंग रेशो नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर इंटू 100. आता हा ग्रॉस प्रॉफिट रेशो ना रेशो काढताना कम्प्लीट फिगर्स या लास्ट इयरचे घ्यायचे, गेल्या वर्षीचे घ्यायचे. मग आपल्याला दिलेलं आहे नेट प्रॉफिट 50,000, नेट प्रॉफिट 36,000, नेट प्रॉफिट 36,000 प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस दिलेले 12,000. इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस 12,000 डिवायडेड बाय सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर, गेल्या वर्षीचे पूर्ण सेल्स टर्न ओवर ऑफ फॉर 2014 7,20,000 इंटू 100 बरोबर ग्रॉस प्रॉफिट रेशो आला 6.67%. 6.67% पुन्हा एकदा सांगतो ग्रॉस प्रॉफिट रेशो और अर्निंग रेशो. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर इंटू 100. लास्ट इयर्स नेट प्रॉफिट गिवन 36,000 प्लस लास्ट इयर स्टँडिंग चार्जेस 12,000 डिवायडेड बाय सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर, गेल्या वर्षीचं कम्प्लीट सेल्स 7,20,000. हे रेशो काढताना कम्प्लीट फिगर्स लास्ट इयरच्याच घ्यायच्या. 48,000 डिवायडेड बाय 7,20,000 इंटू 100 रेशो कम्स टू 6.67%. 6.67%. तिसरा रेशो काढायचा इंडेमिटी रेशो. इंडेमिटी रेशो अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर ज्या दिवशी आग लागली
त्याच्या अगोदरच्या दिवसापासूनचे 12 महिन्याचे सेल्स, याला आपण म्हणतो स्टँडर्ड सेल्स, स्टँडर्ड सेल्स इंटू 100. मग अमाऊंट ऑफ पॉलिसी गिव्हन रुपीज 60,000, 60,000 पॉलिसी दिलेली आहे. सेल्स ऑफ 12 मंथ्स, सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. टर्न ओव्हर फ्रॉम इयर एंडिंग 15/5/2015, म्हणजे 15/5/2015 डेट ऑफ फायर आहे. त्याच्या अगोदरचे 12 महिन्याचे सेल्स 7,50,000 रुपीज, 7,50,000 इंटू 100. इंडियन की रेशो कम्स टू 8%, इंडियन रेशो कम्स टू 8%. देन फर्स्ट स्टेप, क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट, क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. आपल्याला माहिती आहे शॉर्ट सेल्स इंटू लोअर ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो और एंडिंग रेशो, लोअर ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो और एंडिंग रेशो. शॉर्ट सेल्स रुपीज 3 लाख, शॉर्ट सेल्स रुपीज 3 लाख इंटू लोअर ऑफ जो कमीत कमी रेशो येतो, मग इंडियन रेशो आहे 6.67%, ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे 6.67%, एंडिंग रेशो 8%, या दोन्ही पैकी कमीत कमी कोणता रेशो आहे, ग्रॉस प्रॉफिट रेशो 6.67%. अमाऊंट ऑफ क्लेम रुपीज 20,000, दॅट इज क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट रुपीज 20,000. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो हा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 4, गिवन अमाउंट ऑफ पॉलिसी रुपीज 60,000, इंडियन की पीरियड 6 मंथ्स, नुकसान भरपाईचा कालावधी 6 महिन्याचा, डेट ऑफ फायर 16 मे 2015, म्हणजेच इंडियन की पीरियड यावर आपण इंडियन की पीरियड काढू शकतो. इंडियन की पीरियड आपला 16/5/2015 ते तिथून 6 महिने 15/11/2015, जी दिलेली माहिती आहे त्याच्या आधारे आपण आपल्याला जी आवश्यक माहिती आहे ते काढायची. देन नेट प्रॉफिट फॉर 2014, दॅट इज प्रॉफिट ऑफ लास्ट इयर रुपीज 36,000, स्टँडिंग चार्जेस फॉर 2014, स्टँडिंग चार्जेस ऑफ लास्ट इयर रुपीज 12,000, टर्न ओव्हर फॉर 2014, गेल्या वर्षीचे सेल्स, सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर रुपीज 7,20,000. देन टर्न ओव्हर फ्रॉम द इयर एंडिंग 15/5/2015, आता 15/5/2015 कुठली तारीख आहे, डेट ऑफ फायर, डेट ऑफ फायर च्या अगोदरच्या 12 महिन्याचे सेल्स, सेल्स फॉर ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर रुपीज 7,50,000. टर्न ओव्हर फ्रॉम 16/5/2015/11/2014, त्याच्या अगोदर खालची टर्न बघू, टर्न ओव्हर फ्रॉम 16/5/2015/11/2015, 16/5 डेट ऑफ फायर आहे आणि 15/11 डेट ऑफ रिस्टोरेशन, फ्रॉम द डेट ऑफ फायर टू द डेट ऑफ रिस्टोरेशन, याला म्हणते इंडियन की पीरियड. देखो सेल्स ड्यूरिंग इंडियन की पीरियड गिवन रुपीज 1,50,000 आणि करस्पॉन्डिंग पीरियड ऑफ लास्ट इयर, करस्पॉन्डिंग पीरियड ऑफ लास्ट इयर आपण शॉर्ट सेल्स काढण्यासाठी काढतो. 16/5/2014 टू 15/11/2014 4,50,000 सेल्स ऑफ करस्पॉन्डिंग इंडियन की पीरियड. दिलेली प्रॉब्लेम मधील माहिती आपल्याला आवश्यक आहे त्या फॉर्मॅटमध्ये किंवा त्या टर्ममध्ये आपण एकदा बसून घेतलं की आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला काही अवघड जात नाही. एवढं तयार केल्यानंतर मग आता आपण प्रॉब्लेम सोडवायला चालू करू. फर्स्ट स्टेप, कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स. शॉर्ट सेल्स कसे काढतो आपण, सेल्स ऑफ लास्ट करस्पॉन्डिंग पीरियड मायनस सेल्स ड्युरिंग इंडेम्निटी पीरियड, सेल्स ड्युरिंग इंडेम्निटी पीरियड, सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग इंडेम्निटी पीरियड 16/5/2014 ते 15/11/2014, दॅट इज सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग इंडेम्निटी पीरियड ऑफ लास्ट इयर.
लास्ट इयर त्यावेळेस सेल्स होते 450,000 लेस सेल्स ड्यूरिंग इंडेमिटी पीरियड नुकसान भरपाईच्या कालावधीमध्ये या वर्षी डेट ऑफ फायर झाल्यापासून डेट ऑफ रिस्टोरेशन पर्यंत सेल्स जे 6 महिन्याचे आहेत ते 150,000 गेल्या वर्षी याच पिरियड मध्ये करस्पॉन्डिंग पिरियड मध्ये आग लागली नव्हती त्यामुळे सेल्स होते 450,000 या वर्षी ड्यू टू फायर सेल्स आपले कमी झाले सेल्स झालेत आपले या पिरियडमध्ये 150,000 म्हणजेच आपल्याला आपले सेल्स कमी झालेत बाय ₹3 लाख दॅट इज कॉल्ड शॉर्ट सेल्स शॉर्ट सेल्स सेकंड स्टेप ग्रॉस प्रॉफिट रेशो ऑर अर्निंग रेशो ग्रॉस प्रॉफिट रेशो ऑर अर्निंग रेशो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर इंटू 100 आता ग्रॉस प्रॉफिट रेशो किंवा अर्निंग रेशो काढताना सगळ्या जे फिगर्स घ्यायचे ते कम्प्लिटली लास्ट इयर्स नेट प्रॉफिट ऑफ लास्ट इयर गिवन 36,000 इन्शुअर स्टँडिंग चार्जेस ₹12,000 डिवायडेड बाय सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर गेल्या वर्षी सेल दिले 720,000 इंटू 100 बरोबर 6.67% जे ग्रॉस प्रॉफिट रेशो 6.67% तीन नंबर स्टेप कॅल्क्युलेट इंडेमिटी रेशो इंडेमिटी रेशोचा फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर इंटू 100 अमाऊंट ऑफ पॉलिसी गिवन ₹60,000 सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर दॅट इज स्टँडर्ड सेल्स ₹7,50,000 इंटू 100 रेशो कम्स टू ₹8% रेशो कम्स टू 8% फोर्थ स्टेप क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट ऍडिशनल एक्सपेंडिचर आपल्याला काही दिलेला नाही क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू शॉर्ट सेल्स इंटू लोअर ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो ऑफ इंडियन रेशो शॉर्ट सेल्स गुणिले ग्रॉस प्रॉफिट रेशो किंवा इंडियन रेशो या दोन्ही जो कमीत कमी रेशो असेल तो रेशो घ्यायचा मात्र इथं आपण बघितलं ग्रॉस प्रॉफिट रेशो 6.67% इंडियन रेशो 8% दोन्हीपैकी कमीत कमी म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट रेशो घ्यायचा शॉर्ट सेल्स ₹3 लाख इंटू इंडेमिटी रेशो ग्रॉस प्रॉफिट रेशो 6.67% अमाऊंट ऑफ क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट कम टू ₹20,000 प्रॉब्लेम नंबर 5 मेसर्स अमर ट्रेडर्स इज इन्शुअर्ड अंडर ए लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी फॉर पीस 1,26,000 प्रॉब्लेम वाचतानाच आपण प्रॉब्लेम ची समरी तयार करायची आणि प्रॉब्लेम मध्ये दिलेली माहिती आपल्याला जे टर्म उपयुक्त आहेत त्या टर्म मध्ये बसवून घ्यायची म्हणजे आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सोडवणं सोपं जातं पुन्हा डबल सारखा प्रॉब्लेम वाचायची आवश्यकता नाही अमाऊंट ऑफ पॉलिसी ₹26,000 द बुक्स ऑफ अकाउंट्स आर क्लोज्ड ऑन 31st मार्च एव्हरी इयर अमरचे बुक्स बंद होतात प्रत्येक वर्षी इयर एंड आहे 31st मार्च द फायर ऑकर्ड ऑन 1/10/2016 1 ऑक्टोबर 2016 म्हणजेच डेट ऑफ फायर 1 ऑक्टोबर 2016 म्हणजेच आता जे आपलं अकाउंटिंग इयर चालू आहे चालू वर्षाच 16-17 1/4/2016 ते 31/3/2017 हे आपलं अकाउंटिंग इयर चालू आहे देन दिलीप माहिती दिलेली आपल्याला टर्न ओव्हर ड्यूरिंग द इयर एंडेड 31/9/2016 14,40,000
टर्नओवर ड्यूरिंग द इयर एंडेड 30/9/2016 14,40,000. आता 30/9/2016 ची तारीख आहे, ती डेट ऑफ फायरच्या अगोदरची, डेट ऑफ फायरच्या अगोदरची, म्हणजेच ह्याला आपण म्हणतो स्टँडर्ड सेल्स. स्टँडर्ड सेल्स, सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर, एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर, सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर 14,40,000. त्यानंतर टर्न ओव्हर ड्यूरिंग द इयर एंडेड 31/3/2016, 31/3/2016 म्हणजे आपल्या गेल्या वर्षीचं इयर एंड आहे, गेल्या वर्षीचं इयर एंड आहे. टर्न ओव्हर ड्युरिंग द एंडेड इयर एंडेड 31/3/2016 म्हणजेच सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर, सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर 12,12,000. देन टर्नओवर फ्रॉम 1/10/2016 ते 31/12/2016, टर्नओवर फ्रॉम 1/10/2016 दॅट इज डेट ऑफ फायर, डेट ऑफ फायर, तो 31/12/2016 डेट ऑफ रिस्टोरेशन, डेट ऑफ रिस्टोरेशन म्हणजेच इंडेमनिटी पीरियड आपला आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजेच ह्याला आपण म्हणतो इंडेमनिटी पीरियड, इंडेमनिटी पीरियड. सेल्स ड्यूरिंग इंडेमनिटी पीरियड ₹60,000. तर पुढचे टर्न दिले, टर्न ओव्हर इन द करस्पॉन्डिंग पीरियड 15/16, 15/16 म्हणजे गेल्या वर्षी, 15/16 म्हणजे गेल्या वर्षी, टर्न ओव्हर फॉर्म फॉर करस्पॉन्डिंग पीरियड, करस्पॉन्डिंग पीरियड म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग पीरियड 1/10/2015 टू 31/12/2015 म्हणजेच सेल्स ऑफ करस्पॉन्डिंग इंडेमनिटी पीरियड, सेल्स ऑफ करस्पॉन्डिंग इंडेमनिटी पीरियड ₹3,60,000. देन स्टँडिंग चार्जेस फॉर द इयर एंडिंग 31/3/2016 जे गेल्या वर्षीचे फिक्स्ड चार्जेस, स्टँडिंग चार्जेस दिले 72,000 आणि नेट प्रॉफिट फॉर द इयर एंडिंग 31/3/2016 लास्ट इयरचे नेट प्रॉफिट दिले आपल्याला 48,000. इट हॅज बीन असर्टेन दॅट द बिझनेस हॅज कन्सिस्टंटली, कन्सिस्टंटली म्हणजे सतत, शोन एन इन्क्रीज ऑफ 25% इन टर्न ओव्हर इन द मंथ्स प्रिसिडिंग द फायर, फायर ओव्हर द करस्पॉन्डिंग पीरियड ऑफ द प्रिव्हियस इयर. म्हणजेच त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या वर्षीच्या मानाने यावर्षी सेल्समध्ये वाढ अपेक्षित आहे 25%, म्हणजे एक्सपेक्टेड इन्क्रीज आहे 25%. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ सेल्स, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ सेल्स, अशा रीतीने दिलेली माहिती आपण इथं बसून घेतलेली, समरी तयार केली आणि आपल्याला ज्या टर्म आहेत त्या टर्म मध्ये आपण हे कन्वर्ट करून घेतलेले. मग आता हे एकदा झालं की आपल्याला प्रॉब्लेम सोडवणं सोपं जातं. मग आता आपण प्रॉब्लेम सोडवायला चालू करू. फर्स्ट इन द बुक्स ऑफ अमर ट्रेडर्स, फर्स्ट कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स. शॉर्ट सेल्स कसे काढतात? सेल्स ड्यूरिंग करस्पॉन्डिंग इंडेमनिटी पीरियड, जो आपला नुकसान भरपाईचा कालावधी आहे, त्याच्या मागच्या वर्षीच्या पीरियड मध्ये सेम त्याच पीरियड मध्ये सेल्स किती होते. आता सेल्स ड्यूरिंग करस्पॉन्डिंग इंडेमनिटी पीरियड 1/10/2015 टू 31/12/2015 या पीरियड मध्ये सेल्स होते 3,60,000 ₹3,60,000 आणि गेल्या वर्षीच्या मानाने आपल्याला अपेक्षित इन्क्रीज त्यांनी दिले 25% इन्क्रीज अपेक्षित आहे. दॅट इज 25% ऑफ ₹3,60,000 इट कम्स टू ₹90,000 त्यामुळं जर यावर्षी आग लागली नसती तर आपल्याला
करस्पॉन्डिंग इंडेमिटी पीरियडच्या मार्गाने या वर्षीचे सेल्स अपेक्षित होते 4,50,000 एक्सपेक्टेड सेल्स लेस सेल ड्यूरिंग इंडेमिटी पीरियड ड्यू टू फायर या वर्षी आग लागल्यामुळे आपलं 3 महिन्याचा नुकसान कालावधी त्या पिरियडमध्ये ड्यू टू फायर सेल्स झालेत 60,000 पण यावर्षी एक्च्युअल सेल्स झालेत 60,000 म्हणजेच एक्सपेक्टेड सेल्स अपेक्षित सेल्स आपल्याला अपेक्षित होते 4,50,000 परंतु आग लागल्यामुळे यावर्षी इंडेमिटी पीरियडमध्ये सेल्स झालेत 60,000 त्यामुळे शॉर्ट सेल्स ₹3,90,000 कमी सेल झाले म्हणजे परत एकदा सांगतो फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स यावर्षी 1 ऑक्टोबरला आग लागलेली आणि 3 महिने आपला इंडेमिटी पिरियड होता या इंडेमिटी पिरियडमध्ये आपले सेल्स फक्त 60,000 झालेले आहेत पण याच करस्पॉन्डिंग पिरियडमध्ये गेल्या वर्षी आपले सेल झाले होते 3,60,000 आणि यावर्षी पुन्हा आपल्याला अपेक्षित 25% वाढ होती त्यामुळे आपल्याला या पिरियडमध्ये अपेक्षित सेल्स होते 4,50,000 परंतु ड्यू टू फायर फक्त सेल झाले 60,000 जे गेल्या वर्षीच्या तुलनेने आपले सेल्स 3,90,000 कमी झाले म्हणजे सेल्स कमी झाले म्हणजे तेवढं आपलं नुकसान झालेलं आहे मग आता त्यानंतर दुसरी स्टेप क्रॉस प्रॉफिट रेशो और अर्निंग रेशो क्रॉस प्रॉफिट रेशो और अर्निंग रेशो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे नेट प्रॉफिट प्लस इन्श्युअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर इंटू 100 परत एकदा सांगतो नेट प्रॉफिट प्लस इन्श्युअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर इंटू 100 ग्रॉस प्रॉफिट रेशो किंवा अर्निंग रेशो काढताना गेल्या वर्षीच्या इयरचे फिगर घ्यायचे चालू वर्षामध्ये कुठलीही फिगर तिथे येत नाही मग आपल्याला दिलेलं आहे नेट प्रॉफिट फॉर द लास्ट इयर 48,000 प्लस इन्श्युअर्ड स्टँडिंग चार्जेस ऑफ लास्ट इयर 72,000 डिवायडेड बाय सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर गेल्या वर्षीचे संपूर्ण वर्षाचे सेल्स 12 लाख दिलेले सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर 12 लाख गुणिले शंभर या फिगरच्या आधारे आपला रेशो येतो 10% ग्रॉस प्रॉफिट रेशो कम्स टू 10% ग्रॉस प्रॉफिट रेशो आपला 10% तिसरी स्टेप कॅल्क्युलेट इंडेमिटी रेशो तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर इंटू हंड्रेड आता आपण यामध्ये आपले फिगर बसू अमाऊंट ऑफ पॉलिसी दिलेलं आहे 1,26,000 ₹1,26,000 डिवायडेड बाय सेल्स ऑफ लास्ट 12 मंथ्स प्लस आता यामध्ये एंडिंग ऑफ द डेट ऑफ फायर प्लस एक्सपेक्टेड इन्क्रीज आहे 25% त्यामुळे सेल्स ऑफ ड्युरिंग इयर एंडेड 30 नोव्हेंबर सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर दिले ₹14,40,000 प्लस अपेक्षित वाढ आहे 25% प्लस 25% एक्सपेक्टेड इन्क्रीजिंग सेल्स बरोबर ₹1,26,000 भागिले एक्सपेक्टेड इन्क्रीज सेल्स धरून सेल्स येतात ₹18,00,000
18 लाख 14 लाख 40 हजार गेल्या वर्षीचे सेल्स, त्यामध्ये 14 लाख 40 हजारच्या 25% या वर्षीचे सेल्स अपेक्षित इन्क्रीज असे आले 18 लाख गुणिले 100 बरोबर रेशोला 7% रेशो कम्स टू 7% म्हणजे इंडेमिट रेशो 7%. लास्ट स्टेप कॅल्क्युलेट क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट, यामध्ये एक्सपेक्टेड इन्क्रीज वगैरे काही नाही. क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट बरोबर शॉर्ट सेल्स इंटू लोअर ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो और इंडेमिटी रेशो बरोबर शॉर्ट सेल्स इंटू दोन्हीपैकी लोअर लोअर कुठला आहे इंडेमिटी रेशो दॅट इज इंडेमिटी रेशो इंडेमिटी रेशो बरोबर शॉर्ट सेल्स रुपीज 3,90,000 इंटू इंडेमिटी रेशो आहे 7% बरोबर सेल्स आले इन्शुरन्स क्लेम आला 27,300 रुपीज 27,300 या पद्धतीने सोडायचं. आता पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो मी. प्रॉब्लेम नंबर 5 अमर ट्रेडर्स. अमाउंट ऑफ पॉलिसी दिली 1,26,000. डेट ऑफ फायर 1 ऑक्टोबर 2016. टर्न ओव्हर ड्यूरिंग द इयर एंडेड 30/9/2016. आता 30/9/2016 तारीख कधीचे डेट ऑफ फायरच्या अध्ये दिवशीची. त्यामुळेच याला म्हणतात स्टँडर्ड सेल्स, म्हणजेच आपल्याला सेल्स दिले सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर 14/40,000. पुढची टर्न दिली आपल्याला टर्न ओव्हर ड्यूरिंग द इयर एंडेड 31/3/2016, जे गेल्या वर्षीचं इयर होतं 15/16, म्हणजेच सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर रुपीज 12 लाख. टर्न ओव्हर फ्रॉम 1/10/2016 ते 31/12/2016 31/10/2016 डेट ऑफ फायर 31/12/2016 डेट ऑफ रिस्टोरेशन, म्हणजे इंडेमिटी पिरियड आपला 3 महिन्याचा. यावर्षी आग लागल्यामुळे सेल झालेत 7,000. टर्न ओव्हर फॉर द करस्पॉन्डिंग पिरियड 1/10/2015 ते 31/12/2015 म्हणजे करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ लास्ट इयर म्हणजे सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ लास्ट इयर 3,60,000. स्टँडिंग चार्जेस फॉर द इयर एंडिंग 31/3/2016 गेल्या वर्षीचे फिक्स्ड चार्जेस स्टँडिंग चार्जेस रुपीज 72,000. नेट प्रॉफिट फॉर द इयर एंडिंग 31/3/2016 गेल्या वर्षीचा नेट प्रॉफिट 48,000. आणि या वर्षी जर आग लागली नसती तर आपले सेल्स मध्ये अपेक्षित वाढ होती 25%. एवढे पॉईंट आपल्याला दिलेले, त्यावरून आपण आता क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट काढणार. त्यामुळे पहिली स्टेप इन बुक्स ऑफ अमर ट्रेडर्स, पहिली स्टेप कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स. शॉर्ट सेल्स काढताना सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग इंडेमिटी पिरियड, इंडेमिटी पिरियड आपला आहे 1/10/2016 ते 31/12/2016, याला करस्पॉन्डिंग इंडेमिटी पिरियड 1/10/2015 ते 31/12/2015 या पिरियड मध्ये सेल्स होते 3,60,000. जर आग लागली नसती तर गेल्या वर्षीपेक्षा आपल्याला अपेक्षित वाढ होती 25%. त्यामुळे याच पिरियड मध्ये आपल्याला अपेक्षित वाढ आहे 25%, 25% ऑफ 3,60,000 90,000. म्हणजेच यावर्षी आग लागल्यामुळे इंडिव्हिज्युअल पिरियड मध्ये जे सेल्स कमी झाले, जर आग लागली नसती तर आपले सेल्स असले असते 4,50,000 लेस सेल्स ड्युरिंग इंडिव्हिज्युअल पिरियड. परंतु यावर्षी आग लागल्यामुळे आपले सेल्स फक्त झालेत या पिरियडमध्ये इंडिव्हिज्युअल पिरियडमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 60,000. त्यामुळे शॉर्ट सेल्स सेल्स कमी झाले 3,90,000. शॉर्ट सेल्स झाले 3,90,000. दुसरी स्टेप कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेशो और अर्निंग रेशो. त्याचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर इंटू 100 नेट प्रॉफिट गेल्या वर्षीचा दिलाय 48,000. गेल्या वर्षीचे स्टँडिंग चार्जेस दिले 72,000.
डिवाइडेड बाय सेल्स ऑफ लास्ट फायनान्शियल इयर, गेल्या वर्षीच्या कंप्लीट इयरचे सेल्स 12 लाख गुणिले 100, ग्रॉस प्रॉफिट रेशो कम्स टू 10%. थर्ड स्टेप, कॅल्क्युलेट इंडेम्निटी रेशो. इंडेम्निटी रेशो अमाउंट ऑफ पॉलिसी डिवाइडेड बाय सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर, एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर इंटू हंड्रेड म्हणजे स्टँडर्ड सेल्स. आता यामध्ये या वर्षीची सुद्धा वाढ घ्यायची, त्यामुळं अमाऊंट ऑफ पॉलिसी ₹1,26,000 डिवाइडेड बाय सेल्स ऑफ 12 मंथ्स एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. ज्या दिवशी आग लागली त्याच्या अगोदरपासून 12 महिने सेल दिले 14,40,000 आणि आपली अपेक्षित वाढ आहे 25%, त्यामुळं ते येतात 18 लाख. दोन्ही म्हणून 18 लाख, 14,40,000 25% 18 लाख. म्हणून अमाऊंट ऑफ पॉलिसी 12,01,26,000 भागिले एक्सपेक्टेड सेल्स, स्टँडर्ड सेल्स 18 लाख इंटू 100, रेशो कम्स टू 7%. इंडेम्निटी रेशो आपला 7%, ग्रॉस प्रॉफिट रेशो 10%. क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, शॉर्ट सेल्स इंटू लोअर ऑफ, लोअर म्हणजे कमीत कमी, ग्रॉस प्रॉफिट रेशो ऑफ इंडेम्निटी रेशो. मात्र दोन्हीपैकी कमीत कमी इंडेम्निटी रेशो, म्हणून शॉर्ट सेल्स इंटू इंडेम्निटी रेशो, बरोबर शॉर्ट सेल्स 3,90,000, 3,90,000 इंटू दोन्हीपैकी कमीत कमी इंडेम्निटी रेशो 7%, लॉस ऑफ क्लेम फॉर प्रॉफिट कम्स टू 27,300. या पद्धतीने परीक्षेतले प्रॉब्लेम आहेत सगळे, की प्रॉब्लेम सोडवून घ्यायचा. त्या प्रॉब्लेमची PDF मी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलेली आहे. त्याशिवाय युट्यूबवरती व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, मध्ये याची प्रॉब्लेमची लिंक दिलेली आहे, तिथून डाउनलोड करून घ्या, प्रिंट काढून घ्या आणि मी सांगितल्या पद्धतीने या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवा, कुठलीही अडचण येणार नाही. पहिल्यांदा समरी तयार करा. समरी तयार केल्या म्हणजे आपल्याला जे आपले स्टेप्स आहेत ते घ्यायला सोपं जातं. समरी तयार करतानाच आपल्याला जे टर्म लागणार आहे त्या टर्म मध्ये दिलेली माहिती कन्वर्ट करून घ्यायची आणि प्रॉब्लेम एकदम व्यवस्थित सोडवला सोपा जातो. ओके, थँक्यू.